गेल्या वर्षी काय झालं, जास्त पाऊस झाला, आमचं सगळं उपालवर झालं. उपालवर झालं की नंतर पंचनामे केले, पंचनामे करून तुम्हाला सांगितलं तुम्हाला अनुदान देऊ आम्ही. आतापर्यंत गेल्या वर्षी आता बघितलं तर सगळं हिरवगार दिसतंय तुम्हाला डोळ्याला, पण काका मला सांगा आता पाऊस जरी पडला तरी याचं काय होणार ते सांगा. दरवर्षी नियमित कर्ज परतफेड करतात आणि यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार नाही, पण कर्ज परतफेडीचा जो प्रोत्साहनपर राशी ती यांना मिळणार पाहिजे. तर ते जरा बघा लवकर लवकर वाटा ना, किती काय लोक वाढवणार. पुढे बोलत नाही गेल्या वर्षीच चौकट सगळं जे पाऊस जर झाला तर आमचा अगोदर निर्भय होतो. गेल्या वर्षी काय झालं, जास्त पाऊस झाला, आमचं सगळं उपालवर झालं. उपालवर झालं की नंतर पंचनामे केले, पंचनामे करून तुम्हाला सांगितलं तुम्हाला अनुदान देऊ आम्ही. आतापर्यंत गेल्या वर्षी रुपया नाही मिळाला आम्हाला, आणि चालू वर्षी आम्ही एवढा खर्च केला, जीएनए घातलं, खतं घातले, जसं पेरलं तसा पाऊस उघडला, तर आतापर्यंत अशी साहेबांची परिस्थिती झाली. पूर्णपणे आम्ही दोन वर्षापासून जे आठवली होती आणि पाणी सुद्धा नाही राहिलं प्यायला. एक लक्षात घ्या सगळ्यांनी, थोडं थांबा एक मिनिट. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की आता जर बघितलं, आता बघितलं तर सगळं हिरवगार दिसतंय तुम्हाला डोळ्याला, पण काका मला सांगा आता पाऊस जरी पडला तरी याचं काय होणार ते सांगा. तरी शेंग येणार नाही. तहसीलदार गेल्या वेळेला पाऊस पडला बदा बदा, त्याचे पंचनामे वगैरे केले होते, पण अजून नाही मिळाली, अतिवृष्टीची अद्याप नाही मिळाली गेल्या वर्षीची. आता तर पुन्हा दुष्काळ आहे, मग ती कधी मिळणार, ह्याची कधी मिळणार, विम्याचे पैसे कधी मिळणार, हे सगळे जे आहे ते कसं करणार आपण. अतिवृष्टीचं या तालुक्यात किती अनुदान आलं, काही ना आलं, काही ना आलं नाही. पंचनामे किती झाले सत्तरच्या पावसात? आला नाही काही किती आला आणि किती लागत होता, डिमांड किती होती, मग वाटप झाले का? हे लोक काय म्हणतात, अतिवृष्टी तर त्याच्या आधी झालेली आहे, सततचा पाऊस नंतर झाला. जुलै ऑगस्टची अतिवृष्टी होती, सप्टेंबर ऑक्टोबरचा सततचा पाऊस गेल्या वर्षी, गेल्या वर्षी. मग ते सुद्धा अजून कशी काय नाही मिळाली, म्हणजे अरे सुरू कधी झाले? गेल्या वर्षी आम्ही संपून गेलो, यंदा संपून गेलो. आता कर्ज किती डोक्यावर चढलं? आता माझ्यावर तर 7 लाख रुपये कर्ज गेलं गेल्या वर्षी. गेल्या वर्षी बरं, आता हे पण आता गेल्या वेळेला पण 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफ केलं होतं, त्याचा तुम्हाला काय नाही? 1 रुपया नाही मिळाला साहेब मला कुठला. नाही नाही, आपण जे केलं होतं त्याच्या आधीच एक होतं ते, आणि 2 लाखापर्यंत होतं ते, पण तुमचं त्याच्यावर जास्त असेल. आणि जे नियमित कर्ज पदक, नियमित कर्ज भरताना साहेब त्यांना 50,000 रुपये पण ते सुद्धा मला आलं नाही. आमचे 4 भाऊ आम्ही कर्ज परत पण नियमित करतो, नियमित माझा एक दिवस माझा पुढे नाही, एक दिवस सुद्धा नाही मागे पुढे. बघा आता यांचे गेल्या वर्षीचे नुकसान भरपाई बाकी आहे, या वर्षी समोर दिसतंय परत. हे दादा दरवर्षी नियमित कर्ज परतफेड करतात आणि यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार नाही, पण कर्ज परतफेडीचा जो प्रोत्साहनपर राशी ती यांना मिळणार पाहिजे. तर ते जरा बघा लवकर लवकर वाटा ना, किती काय लोक वाढवणार. बोला
इकडे पुढे या दादा, या पुढे बाकी जण मागे सरकार पैसे खाटी सोडते का घेत नाही आज परत त्याशी प्याला पाणी नाही. एक 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 एवढ्यांच्या समस्या आहे ती यंत्रणा तुम्ही राबवणार का? एक एक लाख एक एक नाही ऐका, मी तुम्हाला काय नुसतं आरोपीच्या फिरत नाही, शेवटी तुमची जबाबदारी आहे कारण तुमचा या सगळ्यांचा भरोसा तुमच्यावर आहे. तुम्ही जर का खाल्लं व्यवस्थित दिलं तर वरती काय करत होते आम्ही करतो बरोबर, पण यानंच जर का तुम्ही त्यांच्या नोंदीच घेतल्या नाही तर मग वजन मिळणार का यांना? एक मिनिट, गेल्या वर्षी जे तुम्ही म्हणता 24 कोटी आले पण काही जणांना मिळालेले नाहीत, जे नियमित कर्ज परतफेड करतात, दुष्काळ तर बाजूला ठेवा, नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना प्रोत्साहनपर राशी मिळाली नाही. आता हा दुष्काळ दुबार पेरणी वाया गेलेली आहे, आता पाऊस पडला तर कदाचित चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल आणि तो तरी सुटावा. साहेबांची परिस्थिती काय करेल, प्यायला पाणी इकडे घ्या, काम नाही काही साहेब पाणी आम्ही कमाल साहेब आम्हाला काहीच नाही. एक सेकंड, पिण्याचा पाण्याचा आहे तो तुम्हाला सोडवाच लागेल, तो सोडवाच लागेल, त्याच्यात काय काय घाला. आणि आताही जे नुकसान झालं ना, हे पीक विम्याची कंपनी येणार कधी, पंचनामा करायला येणार कधी? काय आता जर का पुन्हा इकडे अतिवृष्टी झाली तर हे वाहून गेले तर इकडे दुष्काळ कुठे? पंचनामा ताबडतोब तुम्ही घ्यायला पाहिजे.